नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण डाळिंबाविषयी माहिती घेणार आहोत। मुळात आजपासून आपण डाळिंबाची सिरीज सुरू करतो आहे, तर हे हस्तबहाराचं नियोजन आहे। तर याचबद्दल मी तुम्हाला सगळी माहिती सांगणार आहे। तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलवर नवीन असतील, त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे आलेली एवढीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर हा जो भाग दिसतो आहे तुम्हाला पहा मागे, हा कॉन्ट्रॅक्ट बेस पद्धतीनं हा मी करायला घेतला आहे। तर याची परिस्थिती आता अशी आहे की याला छाटणी वगैरे काही झालेली नाही आहे। बाग सर्वसाधारण 2.5 वर्षाचं आहे, एक पीक झालं आहे, जूनमध्ये धरलेला नव्हता, परंतु जूनमध्ये जे काही फळं आले तर ती पूर्ण तेल्या डाग आहे। परंतु आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ऑक्टोबरचं जे फळ आहे याच्यावर तेलाचं जो प्रमाण आहे हे कमी राहतं, आणि त्याच पद्धतीनं नियोजनसुद्धा चालू आहे। तर मी तुम्हाला हे पूर्ण नियोजन आता सांगणार आहे। तर याला छाटणी वगैरे काही केलेली नाही आहे, छाटणी आपण नंतर घेणार आहोत, काटा छाटणी। तर आत्तापर्यंत याला काय केलं आहे, फक्त इथरेल 2 ml प्रतिलिटरप्रमाणे मारलं आहे, कारण काही ठिकाणी हिरवी पानं जास्त होती, ताण व्यवस्थित बसलेला आहे, चौकी चांगल्या प्रमाणात दिसते, म्हणून याला लगेच इथरेल मारून एक सर्वसाधारण 5 दिवसामध्ये आता दुसरा लगेच बोरडो घेतला आहे, आणि आता पाणी सोडायचं आहे। तर तुम्हाला एकदा परिस्थिती मी दाखवतो नेमकं झाडाची कशी आहे, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल की कोणत्या प्रमाणात ही झाड आहेत। मुळात ही जी बाग मी करतो आहे तर ही प्रॉपरली मी माझ्या रिस्कवर करतो आहे, आणि मला माहिती आहे की याच्यात मी फेल होणार नाही, कारण एवढा जवळपास 8 ते 10 वर्षापर्यंतचा अनुभव, तर नक्कीच एवढं तरी करू शकतो की ॲटलिस्ट याच्यातून कसलाही तोटा होणार नाही, आणि कमी नियोजनात कमी खर्चामध्ये ही बाग मी जास्तीत जास्त आणण्याचा प्रयत्न करणार आहे। तसंच तुम्हाला ही व्हिडिओमध्ये दिसेलच पुढेचा चालून चालून की कशा पद्धतीनं आपण सुरुवात केली आहे आणि शेवट कसा होतो आहे। तर चला एकदा झाडं आपण पाहून घेऊ। ही अशा पद्धतीची झाडं आहेत जे नवीन सोट आहेत, ती अजून काढणं बाकीच आहे, तर ती पण आता काढणार आहे। आता पहिलं पाणी देणं गरजेचं आहे। तर फुटवे जर पाहिले व्यवस्थित तर फुटवे चांगल्या प्रमाणात आहेत, चौकीही चांगल्या प्रमाणात कुठं कुठं दिसते, आणि ऑलरेडी याला पहिली थोडीफार कळी आहेच आहे, एक 10-15 कळी सध्या काही ठिकाणी दिसते, काही ठिकाणी चौकीही दिसते व्यवस्थित, त्यामुळं फळधारणेला काही अडचण नाही आहे। आता फक्त याच्यामध्ये आणखी 2-3 गोष्टी आहेत की ज्यातमध्ये जे खरडा टाईप डाळिंब आहे हे सगळं काढून बाहेर फेकणे, त्याच्यानंतर ही जी नवीन शूट आहेत जे फांदीचा काही फायदा नाही, ती काढून घेणं, पाणी देणं आणि पाण्यातून डोस देणं। तर आता पाण्यातून डोस देण्यासाठी मी पहिलं तर देणार आहे ट्रायकोडर्मा सोडोमोनास बॅसिलस हा बुरशीजन्य जीवाणू, त्याच्यासोबत देणार आहे ह्युमिक ॲसिड 98% पावडर फॉर्ममध्ये, आणि एक आयुर पॉवर जे की हे आपल्याच कंपनीचं प्रोडक्ट आहे आणि डाळिंबासाठी खूप चांगलं आहे। नायट्रोबेंझिनचा मी कळी निघण्यासाठी अजिबात वापर करत नाही, आणि आयुर्पावर याचा वापर यासाठी करतो की याच्यामध्ये पूर्ण ऑर्गॅनिक नायट्रोबेंझिन आहे, ज्यामुळं आपल्या पिकांना खूप कळी लागते भरपूर प्रमाणात। म्हणजे ज्या शेतकऱ्यांना कळी निघण्याचा प्रॉब्लेम येतो त्यांच्यासाठी आयुर्पावर हे जे प्रोडक्ट आहे अतिशय सुपर डुपर आहे। म्हणजे तुम्ही कोणतेही आता यूट्यूबमुळं किंवा फेसबुकमुळं खूप कंपन्या नावाजल्यात, परंतु माझ्या माहितीप्रमाणे आयुर्पावरसुद्धा हे काही कमी नाही आहे। मी प्रत्येक वेळी माझ्या डाळिंबागेसाठी आयुर्पावरचा वापर करतो, आणि या आयुर्पावरचा वापर केल्यामुळं जी काही विद्राव्य खतं आहेत 052-34-12-61-0050 पोटॅशियम सोडाईट, तर यांची जागा पूर्ण हे माझं आयुर्पावर घेतं। सोबत कोणतेही नायट्रोबेंझिन फवारणी करण्याची गरज पडत नाही, याचं कारण असं की जे आपलं आयुर्पावर आहे तर याच्यामध्ये ऑर्गॅनिक नायट्रोबेंझिन आहे खूप जास्त प्रमाणात, त्याच्यानंतर याच्यामध्ये ऑर्गॅनिक ॲसिड्स आहेत आणि प्रोटीन्स आहेत, म्हणजे जी काही कमतरता आपल्या बागेला पडत असते तर ती सगळी त्याच्यात भागून निघते। तर सेटिंग झाल्यानंतरसुद्धा बऱ्याचशा बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे। आता हस्तबहारमध्ये तयारी करत असताना छोट्या छोट्या गोष्टींकडे आपल्याला दुर्लक्ष अजिबात करायचं नाही आहे, कारण पावसाच्या पिरियडमध्ये बरेचसे डाग आपल्या फळावर असतात किंवा झाडांवर असतात, तर झाडं धुवून घेण्याचं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। इथरेल मारताना 052-34 त्यामध्ये वापर करा, ज्यामुळं जी काही पानं छोटी छोटी हिरवी असतील तर ती गळून पडतील व्यवस्थित पूर्ण, त्याच्यानंतर जी काही आपण दुसरा डोस देतो किंवा आता जो माझा डोस चालू आहे तर हा बोर्डोचा चालू आहे। ॲक्च्युली बोर्डो तसा तर फोलोऱ्यानंतर घ्यायला पाहिजे, पण बोर्डो मी याच्यासाठी घेतो आहे की याच्यामध्ये जी काही फळं दिसतात पहा, ही जी फळं आहेत तर ही पूर्ण डागी फळ आहेत, आणि हा डाग पुढं जाऊन आपल्याला त्रास बनू नये किंवा सगळ्याच झाडांवर तो डाग राहू नये याच्यासाठी बोर्डोची फवारणी मी आता घेतो आहे।
तर बोर्डोचं जे प्रमाण घेतलं आहे सर्वसाधारण 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्याला घेतलं आहे, याच्यापेक्षा जास्त घेण्याची गरज पण नाही आहे. आणि तसंही पाहिलं तर ही झाडं छोटी आहेत, याच्यासाठी खूप जास्त प्रमाण घेण्याची गरज नाही आहे. तर ह्या 2-3 ज्या गोष्टी आहेत, आणि मुळात तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा की तुम्ही ज्यावेळेस हस्त बहराची तयारी करताय, म्हणजे ऑक्टोबरमध्ये ज्यावेळेस तुम्ही बाग धरताय, तर बाग धरताना तुम्हाला खूप जास्त खत व्यवस्थापन करण्याची गरज पडत नाही. म्हणजे तुम्हाला जर कोणी सजेस्ट करत असेल किंवा तुम्ही कन्सल्टन्सी घेत असाल तर कन्सल्टन्सी अजिबात घेऊ नका, अनुभवी शेतकऱ्यांचा अनुभव घ्या, ज्यातून तुमचा खूप पैसा वाचेल. आणि नेहमी लक्षात ठेवा, जी आपली जानेवारी फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये आपण बाग धरतो, त्यापेक्षा ऑक्टोबरमध्ये जे शेतकरी बाग धरतात त्यांना खर्च जो लागतो हा खूप कमी असतो. खूप कमी म्हणजे तरी सर्वसाधारण पहा, ज्या शेतकऱ्यांना 1 लाख रुपये खर्च जानेवारी फेब्रुवारी आणि मार्चमधल्या बागासाठी येतो, तर तोच ऑक्टोबरमध्ये जे शेतकरी बाग धरतात तर त्यांच्यासाठी सर्वसाधारण 60 ते 65 हजारापर्यंत खर्च येतो, पण जवळजवळ 40% खर्च आपला तिथं वाचतो. तर जे शेतकरी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा, कारण आतापासून तुम्हाला डाळिंबाच्या व्हिडिओ डेलीज मिळतील कंटिन्युअसली. आणि सोबत मी आता या बागेवर सर्वसाधारण फक्त 20% रासायनिक खतांचा वापर करतो आहे, बाकी 80% जो वापर आहे हा जैविक खतांचा, सेंद्रिय खत आणि नैसर्गिक खत या सगळ्यांचा मिळून वापर करणार आहे. तर व्हिडिओला अपडेट राहा. तुम्हाला नक्कीच माझ्याकडून जरी तुम्हाला माझी माहिती जी आहे थोडीफार चुकत असेल, परंतु नियोजन मात्र मी खूप वेगळं करतो आहे आणि मला माहिती की याच्यात मी 100% सक्सेस होणार. तर अपडेट राहा. आणि दुसरी एक गोष्ट, ज्या शेतकऱ्यांच्या बागेला ताण पडलेला नाही आहे, व्यवस्थित ताण पडलेला नाही आहे, त्या शेतकऱ्यांनी ऑक्टोबरमध्ये लगेच बाग पकडण्याची घाई करू नका, कारण हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. तर आता सर्वसाधारण आहे 8 ऑक्टोबर, तर आता हा स्प्रे चालू आहे, तर ज्या शेतकऱ्यांना इथून पुढे नियोजन करायचं आहे त्यांच्यासाठी शक्य होणार नाही आहे. सेटिंग पण खूप महत्त्वाची आहे. आत्ता सर्वसाधारण, आत्ता जर मी पहिलं पाणी फोडलं तर सर्वसाधारण 27 ऑक्टोबरपर्यंत जवळपास कळी चांगल्या प्रकारे निघालेली असेल. आणि एकदा थंडी वाढली की थंडी वाढल्यानंतर कळीला खूप जास्त प्रॉब्लेम येतो. मुळात आपली जी सेटिंग आहे किंवा कळी जी आहे तर ही हीटमध्येच जास्त निघते. तर खूप जास्त प्रयत्न करू नका, जास्त खर्च करू नका. कळी निघण्यासाठी तुम्ही नॅचरली जेवढं प्रयत्न कराल तेवढे जास्त करा. तुम्ही आर्टिफिशियली काहीही करायला गेलात तर त्याच्यामध्ये तोटाच जास्त आहे, कारण मी खूप असे शेतकरी पाहिलेत की ज्यांचा खर्च खूप झाला आहे, म्हणजे अक्षरशः 70-70, 80-80 हजार रुपये फक्त त्यांनी सेटिंगपर्यंतच खर्च केला आहे पण सेट झालेले नाही आहेत. तर ऑक्टोबरमध्ये त्याच शेतकऱ्यांनी बाग धरा ज्यांचा ऑलरेडी एप्रिल मेमध्येच बाग निघून गेला आहे, किंवा ज्यांनी रेस्ट पिरियडमध्येच काहीच दिलेलं नाही आहे, म्हणजे व्यवस्थित रेस्ट बसला आहे, बागेला स्टोरेज आहे. तर अशा शेतकऱ्यांनी प्रयत्न करा, जेणेकरून तुमचा फायदा जास्तीत जास्त होईल आणि तोटा होणार नाही. तर ज्या शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये डाळिंब उत्पादन घ्यायचं आहे त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला फॉलो करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.